नमस्कार मित्रांनो, मी अशोक उदळकर. आपण बघत आहात नवरंग रुपेरीचे युट्यूब चॅनल. हिंदी चित्रपटात जे यश दिग्गज कलावंतांना मिळाले ते भरघोस यश त्यांच्या मुलाबाळांना खचितच मिळाल्याचे पाहावयास मिळते. आज याची आठवण होण्याचे कारण म्हणजे आज 1 जानेवारी 2023 बलराज सहानी यांचे सुपुत्र अजय उर्फ परीक्षित सहानी यांचा वाढदिवस. 1987-88 या वर्षात परीक्षित सहानी औरंगाबाद येथे आले होते व त्यांची हॉटेल अमरपीत येथे मुलाखत घेण्याची संधी मला मिळाली होती. सध्या पाकिस्तानात असलेल्या रावळपिंडीजवळ एका गावात त्यांचा जन्म झाला. वडील विश्वभारती या रवींद्रनाथ टागोर यांच्या विद्यापीठात इंग्रजीचे अध्ययन करीत नंतर सहानी रंगभूमी व चित्रपट असा प्रवास करीत मुंबई येथे दाखल झाले. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांच्या विरोधात झालेल्या आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल जेलमध्ये जाऊन आले होते. त्यांना 1951 साली मुंबई येथे हम लोग या चित्रपटात काम मिळाले. वडील चित्रपटात काम करीत असल्याने परीक्षित देखील बाल कलावंत म्हणून काम मिळत असते. अशीच एक छोटी भूमिका दीदार या चित्रपटात त्यांना मिळाली. त्यांच्यासोबत बेबी तबस्सुम ही होती. तुम्हाला आठवत असेल तर या चित्रपटात एक गाणं होत, बचपन के दिन भुला न देना आज हसे कल रुला न देना. लता मंगेशकर व शमशाद बेगम यांनी गायलेल्या शकील बदायनी यांच्या या गीताला नौशाद यांनी संगीत दिलं. दिलीप कुमार आणि नरगिस यांच्या लहानपणीच्या भूमिका या दोघांनी केल्या होत्या. तसा अभिनयाचा नाद जरा कमीच होता. सनवर या गावी शालेय शिक्षण झाल्यानंतर वडिलांनी त्यांना महाविद्यालयीन शिक्षणाकरता दिल्ली येथील स्टीफन कॉलेजमध्ये पाठवले. नंतर त्यांचे काका प्रख्यात लेखक भीष्म सहानी यांच्या सांगण्यावरून मॉस्को येथे वास्तुशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी पाठवले. परंतु गणित विषयात कच्चे असल्याने त्यांनी मॉस्को विद्यापीठात फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला व 5 वर्षाचा अभिनय आणि दिग्दर्शन या विषयात प्रावीण्य मिळवले. त्यांना सुरुवातीपासूनच दिग्दर्शन क्षेत्रात रुची होती व याच क्षेत्रात त्यांनी गुणवत्ता मिळवली. 1966 साली भारतात आल्यावर त्यांनी तडक राज कपूर यांच्या आरके स्टुडिओत प्रवेश मिळवला. बलराज सहानी यांचा मुलगा असल्याने राजसाहेबांनी त्याला दिग्दर्शन विभागात सहाय्यक म्हणून कामास घेतले. सासाहेब तेव्हा मेरा नाम जोकरचे तयारीत होते. हा रशियाला जाऊन आला होता आणि जोकर करता राजसाहेबांनी रशियन कलावंत निमंत्रित केले व परीक्षेची मदत होईल म्हणून त्यांनी त्याला काम दिले. परंतु हे महाशय तिथे फार काळ रमले नाही. त्यांना अनोखी रात या एल.व्ही. लक्ष्मण निर्मित चित्रपटात संजीव कुमार सोबत काम मिळाले. अनोखी रात व जोकर या दोन चित्रपटाचे गणित त्यांना जमेना म्हणून आरके अर्धवट सोडून त्यांनी आपले पूर्ण लक्ष अनोखी रात या चित्रपटावर केंद्रित केले. या चित्रपटाच्या वेळी संजीव कुमार यांनी परीक्षेचे वारसे केले व त्याला अजय सहानी हे नाव दिले. परंतु नंतर आलेल्या पवित्र पापीच्या वेळी त्यांनी परत मूळ नाव सुरू केले. पवित्र पापी या चित्रपटाचे कथानक नानक सिंग या प्रसिद्ध कादंबरीवर त्यांच्या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित होते. या चित्रपटाची गायक केदारनाथची भूमिका यशस्वी करून दाखवली. बलराज सहानी यांची देखील या चित्रपटात भूमिका होती. त्यानंतर त्यांनी प्रीत की डोरी, हिंदुस्तान की कसम, इन्साफ मैं करूंगा, लगे रहो मुन्ना भाई यासारख्या अनेक चित्रपटात काम केले पण नायक म्हणून ते चमकू शकले नाही. दूरदर्शनवर गुलशन गुलफाम, मिर्झा गालिब, द ग्रेट मराठा या मालिकेत त्यांनी काम केले. बलराज सहानी प्रोडक्शन द्वारा निर्मित काही मालिकेची निर्मिती केली. पटकथा लेखन दिग्दर्शन या क्षेत्रात त्यांना नेहमीच रुची राहिली. परीक्षित सहानी यांची फिल्मी कारकीर्द भले फारशी यशस्वी राहिली नाही परंतु त्यांनी पडद्यावर सादर केलेली 2 गाणी नेहमीच आठवतात. मिलेन फूल तो काटों से दोस्ती कर ली हे अनोखी रातचं गाणं, तर द
तेरी दुनिया से होके मजबूर मैं चला, मैं बहुत दूर चला। पवित्र पापी या चित्रपटातलं गाणं। देवानंद यांची पुतणी अरुणा कपूर ही त्यांची पत्नी होय। मुंबईत लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये त्यांचा बलराज साहनी स्टुडिओ आहे। परिचित साहनीने मरहिदा दिवा या पंजाबी चित्रपटात देखील काम केले होते। हिंदी चित्रपटात त्यांना भूमिका मिळाल्या, परंतु त्या सर्व सेकंड लीडच्या होत्या। उदाहरणार्थ कभी कभी, विश्वनाथ, मिली, तपस्या, दुसरा आदमी। बलराज साहनीचा मुलगा ही त्यांची ओळख शेवटपर्यंत राहिली। आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना लाख लाख शुभेच्छा। मित्रांनो, तुम्हाला आमचा व्हिडिओ चॅनल कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा, आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।